औरंगाबाद जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव म्हणून जळगाव पुढे आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दळ यांच्या उपस्थितीत आजपासून या गावाचा कॅशलेस व्यवहार सुरू झाला आहे. औरंगाबाद शहरातून 25 किलोमीटर अंतरावर असलेले जळगाव हे मराठवाड्यातील पहिले कॅशलेस गाव ठरलं आहे. यासाठी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी पुढाकार घेतला होता. जळगावमधील एकूण 12 दुकानं आहेत, तर या गावातील 1931 नागरिकांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आलं आहे. गावातील सर्व दुकानदार ग्रामीण बँकेचे कर्मचारी आधार कार्डद्वारे ग्राहकांचा व्यवहार करण्यात मदत करणार आहेत. रोखरहित व्यवहाराची माहितीही देणार आहेत. आज जळगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जळगाव याला मराठवाड्यातील पहिलं कॅशलेस गाव म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दळ यांनी घोषित करत औरंगाबादेतील अजून 2 तालुक्यात लवकरच कॅशलेस करू असं मत व्यक्त केले. जळगाव तालुका औरंगाबाद हमने कॅशलेस डिक्लेअर किया है. यहाँ की जो पॉपुलेशन है वो 2000 तक है और 10 पॉइंट यहाँ ऐसे है कि जहाँ पे ट्रांजेक्शन होता है. यहाँ के गांव के लोग, किसान सब यहाँ इन्होंने ट्रांजेक्शन करने की पूरी प्रैक्टिस की है और ऐसा करने के बाद ये गांव आज जो हुआ है उसके बाद हम जिले के अंदर 2 तालुका जल्द ही कैशलेस तालुका के अंदर के जो विलेजेस है वो पूरे कैशलेस बोल के डिक्लेयर करने वाले हैं. अकाउंट के ऊपर पैसे जमा हो गए. अभी आदमी चाहे पे मेरे अकाउंट की इनके अकाउंट के मेरे अकाउंट के ऊपर लिए आधार कार्ड के ऊपर. खिशात 50 रुपये होते, मी ते खात्यात टाकले. नंतर मित्रमंडळी भेटली, मग ते म्हणे चहा पाजा. तर माझ्या खिशात पैसे नव्हते, फक्त हे कार्ड होतं. कोणतं? आधार कार्ड असल्यामुळं मी लगेच इकडं आलो हॉटेलकडं आणि ते कार्ड दिलं. माझ्या खात्यातून सनी हॉटेलवाल्याच्या खात्यात 20 रुपये जमा झाले. एकदम चांगलं वाटतं. आणि याच्यात जे आहे ना, जास्त तरुणाचा जास्त उत्साह होता, त्याच्यामुळे हे गाव कॅशलेस करायला काहीच अडचण नाही. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, उपकार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष आरव्ही उन्नन, क्षेत्रीय व्यवस्थापक उदय कुलकर्णी, जळगाव या गावाचे सरपंच गोदावरी बेलकर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. जळगाव हे गाव औरंगाबाद तालुक्यातलं असून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कार्यक्षेत्रात येते. ह्या गावची लोकसंख्या 1675 ते 1700 आसपास आहे आणि ह्या टोटल संपूर्ण खातेदार ह्या गावातले जे नागरिक महिला सर्वांचे बँकेमध्ये खाते आहेत. खाते आम्ही नव्याने काही जे काही राहिले होते ते सर्व खाते उघडून घेतलेले आहेत. त्या सर्वांना ATM कार्डाची सुविधा दिलेली आहेत. ते ATM कार्ड कोणत्याही बँकेच्या कुठल्याही ATM कार्डावर ATM ऑफिसमधून चालतात. तसेच सर्व गावकऱ्यांचे आधार लिंक केलेले आहेत. ह्या गावामध्ये कॅशलेस होण्यासाठी 12-13 दुकानं आहेत. तिथं आम्ही सर्व सोयीनयुक्त तंत्रज्ञानाच्या सोयीनयुक्त अंगठा लावून आधार कार्ड त्याच्याशी लिंक केलेले आहेत आणि सर्व व्यवहार त्याच्यावर कॅशलेस स्वरूपात आता चालू आहेत.